chemical reaction. So that is chemical weathering. Geochemists and mineralogists, they are more concerned with reactions of rocks and minerals with hydrous solutions. Then pedologists. Peda means soil. Soil, mati, mruda. Mruda shastrajnya study soil formation. मृदा कशी तयार होते, माती कशी तयार होते, त्याचा अभ्यास पेडोलॉजिस्ट करतात. हायड्रोलॉजिस्ट जलशास्त्रज्ञ स्टडी द वर्क ऑफ फ्लोइंग वॉटर, वाहत्या पाण्याचा अभ्यास हायड्रोलॉजिस्ट करतात. सेडिमेंटोलॉजिस्ट सेडिमेंट म्हणजे गाळ, सेडिमेंटोलॉजिस्ट म्हणजे गाळ शास्त्रज्ञ स्टडी डिपॉझिशन प्रोसेसेस अँड सेडिमेंट्स. गाळातो डिपॉझिट होतो, डिपॉझिशन प्रोसेसेस कशा प्रकारे गाळाचा संचयन होतो त्या प्रक्रियेचा अभ्यास सेडिमेंटोलॉजिस्ट करतात. ग्लेशिओलॉजिस्ट हिमशास्त्रज्ञ ग्लेशियर म्हणजे हिम. ग्लेशिओलॉजिस्ट स्टडी द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ आईस, बर्फाच्या ज्या प्राकृतिक वैशिष्ट्य आहेत गुणवैशिष्ट्य आहेत त्याचा अभ्यास ग्लेशिओलॉजिस्ट करतात. ओशनोग्राफर सागर शास्त्रज्ञ डिस्क्राइब द सबमरीन टोपोग्राफी, सबमरीन म्हणजे बुडालेली, सबमरीन मराठी म्हणजे समुद्र, सबमरीन म्हणजे समुद्राच्या खालची टोपोग्राफी. तुम्हाला माहिती आहे समुद्राचं तळ आहे ते सारखं नाही आहे, समुद्राच्या तळामध्ये वेगळ्या प्रकारची भूरचना आहे, हा किनारा, त्यानंतर अशा प्रकारे सी लेवल हे समुद्राच्या तळ्याला काय म्हणतात, प्लॅटफॉर्म, कॉन्टिनेंटल प्लॅटफॉर्म याला म्हणतात कॉन्टिनेंटल स्लोप. याला म्हणतात ॲबिसल प्लेन आणि याला म्हणतात ट्रेंच. दिस इज सबमरीन अभ्यास केलाय तुम्ही पहिला. भूखंड मंच, भूखंड उतार, समुद्र गुढ मैदान आणि गर्ता केलेला अभ्यास. याला सगळ्यांचं एकत्रित काय नाव आहे, सब मराईन. मराईन म्हणजे समुद्र, सब मराईन. ओशनोग्राफर डिस्क्राइब सब मराईन टोपोग्राफी ऑल ऑफ दी सायंटिस्ट. आता हे सगळे शास्त्रज्ञ जिओ केमिस्ट आहे, जिओ फिजिस्ट आहे, पेडॉलॉजिस्ट आहे, हायड्रोलॉजिस्ट आहे, सिस्मोलॉजिस्ट आहे, ओशनोग्राफर आहे, ग्लेशिओलॉजिस्ट आहे, हे काय ऑल दी सायंटिस्ट कॉन्ट्रीब्यूट टू अन अंडरस्टँडिंग ऑफ द प्रोसेसेस अँड दॅट शेप द अर्थ सर्फेस. हे सगळे अभ्यासक काय करतात, ते त्यांचा अभ्यासाचा विषय अशा पद्धतीने मांडतात की ज्याच्यामुळे काय होतं की एक प्रकारचं प्रक्रियांचं अंडरस्टँडिंग होतं, घडणाऱ्या प्रक्रिया कळतात. आता सगळ्याच प्रक्रिया आपण आपल्याला इलॅस्टिसिटी, प्लॅस्टिसिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी हे काही ज्योमॉर्फीमध्ये आपण अभ्यासत नाही किंवा ज्योमॉर्फॉलॉजीमध्ये अभ्यास करत नाही, पण फिजिक्सवाले अभ्यास करतात, त्यांना ते कळतं कशी कंडक्टिव्हिटी आहे, कशी थर्मल किंवा कण इलॅस्टिसिटी आहे, त्याच्यावर खडकांवर कसे परिणाम होतात. म्हणजे हे सर्व अभ्यासक भूरूपशास्त्रामध्ये काय करतात, कॉन्ट्रीब्यूट करतात, योगदान देतात आपली आपल्या ज्ञानाचं.